तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षाला मानवी मूल्यांची जोड, सौ रतन लोखंडे यांचे प्रतिपादन। सांगली पुरोगामी संघर्ष परिषद जिल्हा महिला आघाडीच्या वतीने वैशाख शुद्ध द्वितीया तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। कोरोनाचे नियम पाळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस सांगली जिल्हा शहर अध्यक्षा सौ संगीता साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी बोलताना पुरोगामी संघर्ष परिषदेच्या अध्यक्षा सौ रतन लोखंडे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाला मानवी मूल्यांची जोड होती आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण पुरोगामी संघर्ष परिषद ही सामाजिक संघटना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवूया। कुपवाड शहराध्यक्षा सौ शुभांगी साळुंके यांनी प्रास्ताविक व स्वागत केले। यावेळी चुंगूबाई मोरे, लक्ष्मी वडर, अमृता साठे आदी उपस्थित होत्या। शेवटी आभार वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष सावळा खुडे यांनी मांडले। सर्वांना मनापासून जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। आज सर्व भारतीयांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनुसार माझ्याकडून व आमच्या पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा। निश्चय महामेरू बहुजनाचे आधार, अखंड स्थितीचा निर्धार, श्रीमंत योगी, युग गुरु छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती परंपरेनुसार वैशाख शुद्ध द्वितीय साजरी होते। आज पारंपरिक तिथीनुसार शिवजयंती साजरी होत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षाला मानवी मूल्याचे अधिष्ठान होते। संत सज्जनांचं रक्षण आणि सद्धर्माची स्थापना करण्यासाठीच त्यांनी हाती तलवार घेऊन दुष्टांचे निर्धारण केले। अमंगलचा नाश करण्यासाठी शिव आणि शक्ती या दोन्हीचा संगम होणे आवश्यक आहे। हा उद्देश आज ही सर्व भारतीयांनी आचरणात आणणे आवश्यक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा उपदेश आपण सर्वांनी आचरणात आणून सर्व पुरोगामी संघर्ष परिषद संघटनेने जोमाने वाटचाल करण्याची गरज आहे। तरी परत एकदा सर्व पुरोगामी संघर्षाच्या वतीने सर्व भारतीयांना मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनुसार खूप खूप मनापासून शुभेच्छा।